नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक महेश पाटील, केंद्र संचालक कर्मवीर स्पर्धा परीक्षा प्रबोधिनी फलटण. नुकतीच आत्ता 2020 कंबाइंड प्रिलियम एग्जाम 4 तारखेला झाली आणि त्याच्यामध्ये मुलं विविध कन्फ्यूज आहेत. तर त्याच्यामध्ये मेरिट किती लागेल हा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भेडसावत आहे. ॲन्सर की आल्यानंतर चेक केल्यानंतर सगळ्यांना तो प्रश्न पडलेला आहे. आज आपण त्या परीक्षेचं कट ऑफ किती लागेल हे पाहणार आहोत. तत्पूर्वी आपल्या चॅनलला जर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. मित्रांनो, 2020 एग्जाम मुळात ती तर आधी रखडलेली होती आणि मुलांच्या मध्ये नैराश्याचं वातावरण होतं. ती एग्जाम 4 तारखेला एकदाची झाली आणि एग्जाम झाल्यानंतर देखील मुलांच्या मनामध्ये विविध प्रश्न आहेत की प्रश्नपत्रिका तयारी करून आम्ही गेलो एक आणि प्रश्न वेगळे आले, असे विविध प्रश्न त्यांच्या मनामध्ये होते. तर मित्रांनो, तुम्ही ज्यावेळी MPSC ची तयारी करता, तुम्हाला जो सिलॅबस दिलेला आहे त्या पेपरची जी काठिण्य पातळी असते ती कमी जास्त करण्याची जबाबदारी आयोगाची आहे. आपली अभ्यास करण्याची मित्रांनो जबाबदारी हे कधी विसरता कामा नये. ज्यावेळी तुम्ही अवघड टप अभ्यास करता, 2019 क्वेश्चन पेपर जर बघितला तर याच्या तुलनेत तो अवघड होता मित्रांनो. म्हणजे त्याच्यातले सीसॅटचे गणितं वगैरे जर बघितले तर खूप मोठी होती. आत्ताच्या या परीक्षेमध्ये बऱ्यापैकी पोलीस भरतीची ज्या पद्धतीची गणितं असतात त्या पद्धतीची जास्त प्रमाणात गणितं टाकलेली होती आणि ते सोपी होती. खरं तर काही जणांना टाईम मॅनेजमेंट जमलं नाही, काही जणांची नवीन परीक्षा देण्याची वेळ असते, गोंधळाची स्थिती असते, तर हा भाग नंतरचा आहे. परंतु पेपर अवघड गेला म्हणून निराश होऊ नका. आपल्याला सर्वांना माहिती आहे की परीक्षा दिल्यानंतर एक माहोल असा बनतो, विविध ठिकाणी चर्चा होते की PSIचं कट ऑफ किती लागेल, STIचं कट ऑफ किती लागेल किंवा ASOचं कट ऑफ किती लागेल. ज्यावेळी मित्रांनो फर्स्ट ॲन्सर की येते त्याच्यामध्ये काही प्रश्नांची उत्तरं आयोगाकडून चुकीची आलेली असतात, कालांतरानं ती सेकंड ॲन्सर कीला चेंजही होत असतात. तशा पद्धतीचे आत्ता 4-5 प्रश्न तरी राहतील असं मला वाटतं. त्यामुळं जे काही PSIचा आता PSIचा जर विचार केला त्याच्यानंतर STIचा विचार केला किंवा ASOचा विचार केला, या परीक्षांचं प्रीचं जे मेरिट आहे आत्ताचं मित्रांनो, तर PSIचं ओपन कॅटेगरीचा आपण फक्त विचार करणार आहोत. ओपन कॅटेगरीचा का विचार करणार आहोत, कारण त्याच्यानंतरचं जे मेरिट असतं SC चं असेल, ST चं असेल किंवा OBC चं असेल किंवा मुलींचं असेल, थोड्याफार प्रमाणात त्याच्यामध्ये फरक पडतो. फारसा काही प्रिलियमला फरक पडत नाही, त्यामुळे 1-2 मार्काचा विचार त्याच्यामध्ये करणं गरजेचं आहे. पाठीमागचं मेरिटची जर विचार केला किंवा त्याची तुलना केली तर मित्रांनो आपल्याला हे देखील विचार करणं गरजेचं आहे की पाठीमागं पोस्ट किती होत्या, आत्ता किती आहेत, किंवा पाठीमागं विद्यार्थी परीक्षेला किती बसलेले होते, आत्ता किती बसलेले आहेत. आणि त्याच्यानंतर बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की सर यावेळी उपस्थिती कमी होती, 55% विद्यार्थी होते. पेपरला देखील आलं होतं 55-60% दरम्यान विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परंतु मित्रांनो मला तुम्हाला हे सांगायचं आहे, जे काही परीक्षेला बसलेले आहेत, ज्यांनी परीक्षा दिलेली आहे, ते विद्यार्थी मात्र अभ्यासकच आहेत. त्यांची गरज तेवढ्या तीव्रतेची आहे, ते कोणत्याही परिस्थितीत परीक्षा देणारच होते, म्हणजे ते अभ्यासक होते, हे आपण विसरता कामा नये. जे मेरिट फारच कमी येईल अशातलाही भाग नाही आहे. मेरिट आपण त्याच्यावरती विचार करणं म्हणजे आपला अभ्यास किती झालेला, पेपर कसा दिलेला आहे, वैयक्तिक विचार करा. कारण काय होतं, मुलांच्यात आत्ता काही मुलं डिप्रेशनमध्ये गेलेली असतात आणि निगेटिव्हिटी जास्त असते काही प्रमाणात, मी काही प्रमाणात उल्लेख करतोय, तर त्यांच्यापासून थोडंसं दूर जावा. काही विद्यार्थी नवीन असतात, काही विद्यार्थ्यांनी नव्याने परीक्षा दिलेली असते, मग त्यांनाही निगेटिव्हिटी त्यांच्यामध्ये निर्माण होते आणि कालांतरानं पुढं जाऊन ते स्पर्धा परीक्षेची तयारी करणं सोडून देतात, एक भीतीचं वातावरण त्यांच्या मनामध्ये निर्माण होतं. तर कृपया अशा पद्धतीचे निगेटिव्ह थिंकिंग किंवा निगेटिव्ह विचार आपण करणं चुकीचं आहे. तर मला या कटऑफबद्दल आपल्याला मित्रांनो सांगायचं आहे, तर PSIचं साधारणतः 42-45 दरम्यान मेरिट लागू शकतं प्रिलियमचं. आता तुम्ही म्हणाल की हे आपण एक प्रिडिक्शन म्हणजे एक अंदाज व्यक्त करतोय, हे मेरिट
एक दोन मार्काने पुढेही जाऊ शकतं, एक दोन मार्काने पाठीमागंही येऊ शकतं. आपण काय आयोग नाही आहे की मेरिट मी डिक्लेअर केलं आणि तेच लागलं. आपण एक प्रिडिक्शन करतो, एक अंदाज घेतोय की पाठीमागचं कट ऑफ कसं लागलेलं आहे, मग पुढं कसं लागू शकेल, किंवा आत्ता सद्यस्थिती मुलांना पेपर कसा केलेला आहे याच्यावरती आपण एक मित्रांनो अंदाज बांधत असतो आणि या पद्धतीचं मेरिट लागू शकतं. हे आपण ओपन जेंट्सच्या बाबत विचार करतो आहे. त्याच्यानंतर मुलींचं जे मेरिट असणार आहे हे मुलांचं आहे. त्याच्यानंतर मुलींचं जे आहे, मुलींचं मेरिट मित्रांनो याच्यामध्ये 38 ते 40 दरम्यान, म्हणजे याच्यामध्ये देखील मुलींचं मेरिट पाठीमागं 2 येऊ शकतं किंवा पुढंही 1 जाऊ शकतं. पुढं साधारणतः जाणार नाही आहे, पण पाठीमागं येऊ शकतं, म्हणजे 36-37 देखील होऊ शकतं. आता हे जे मी PSIचं मेरिट सांगितलेलं आहे हा एक अंदाज आहे. आता याच्यामध्ये जे कास्टची मुलं आणि मुली आहेत, OBC असतील, SC ST असतील, तर 1-2 फरक पाठीमागं ते येऊ शकतात, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर ST मेरिट सुद्धा किती लागू शकेल, तर साधारणतः 52-54 दरम्यान याचं मुलांचं मेरिट लागू शकतं आणि मुलींचं मेरिट जे आहे ते 47-50 दरम्यान लागू शकतं. म्हणजे हे जर तुम्ही ओपनमध्ये असाल तर हे मेरिट लागू शकतं आणि मुलींचं एवढं लागू शकतं. आता कास्टमध्ये सुद्धा तीच अवस्था की तुम्ही 1-2 पाठीमागं येणार आहात. त्याच्यानंतर ASOचा विचार केला तर ASOचं मेरिट आपण 54-56 दरम्यान लागेल असा विचार करतो आणि त्याच्यानंतर मुलींचं मेरिट आहे ते देखील 50-51 दरम्यान हे मेरिट लागू शकतं. आता हे आपण ओपन कॅटेगरी म्हणतोय, कास्टमध्ये 1-2 पाठीमागं यायचं आहे. आता बऱ्याच मुलांच्या मनामध्ये असे प्रश्न आहेत की आपण आता तयारी करायची का नाही, माझा स्कोर आत्ता 40 आलेला आहे, माझा स्कोर आत्ता 50 आहे किंवा 53 आहे, मग मी आता ASOची तयारी करू का नको. आता जे 50 पुढं आहेत, जे 47-45 पुढं आहेत, त्यांनी तर डेफिनेटली PSIची तयारी करायचीच आहे, त्याच्यात काही वादच नाही. परंतु जे काठावर आहेत, 50 आहेत, सर मी STIची तयारी करू का, बरेच मला फोन येत आहेत, तर मी त्यांना देखील हे सांगतोय की मित्रांनो तुम्ही अभ्यास करा, कारण अभ्यास केलेला कधीही वाया जाणार नाहीये. जर तुम्ही 50 पडले म्हणून तुम्ही हताश होऊन या अभ्यासातून बाहेर गेला आणि जर कट ऑफ 50 लागला तर रिझल्ट लागल्यानंतर आपल्याकडं कालावधी फार कमी असतो आणि त्या कालावधीमध्ये सगळ्या विषयांची तयारी होत नाही. मित्रांनो नैराशात जाण्याचं काही गरज नाही आहे, कारण जर तुम्ही याच्यामध्ये समजा 40 पडलेत आणि PSIची तयारी करायला लागला आणि कट ऑफ 42 लागला तरीसुद्धा मित्रांनो येणाऱ्या परीक्षा, तुम्हालाही माहीत आहे की या 1-2 कोरोनाचं ओढवलेलं हे संकट हे सबंध जगावरती आहे आणि त्याचा परिणाम आपल्या देशावरती, राज्यावरती, सबंध अर्थव्यवस्थेवरती झालेला आहे आणि त्याच्यामुळं बऱ्याचशाच परीक्षा या रखडलेल्या आहेत आणि तो बॅकलॉग भरून काढण्यासाठी आता शासन नवीन मागणीपत्र प्रत्येक डिपार्टमेंटला मागत आहे. हे आपण पेपरच्या माध्यमातून अभ्यासत आहात, वाचत आहात, हे देखील आपल्याला माहीत आहे. त्यामुळं येणाऱ्या परीक्षा या महाराष्ट्रातील अगदी क्लेरिकलपासून त्या सरळ सेवेतल्या क्लास 2 बऱ्याचशाच एक्झाम आहेत आणि त्या सर्व परीक्षांचा सिलॅबस मित्रांनो मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर आहे, GK आहे, या सर्व सिलॅबस तिथं आपल्याला या सरळ सेवेच्या भरतीला असलेलं दिसून येतो. त्यामुळं तुम्ही केलेला अभ्यास हा कदापि वाया जाणार नाही आहे. त्यामुळं तुम्ही अभ्यासात राहा, निराश होऊ नका, तर तुम्हाला पुढं जे तुम्ही 3-4 अभ्यास केलेला असतो मित्रांनो ते कष्ट तुम्ही वाया घालू नका, कोणाचं तरी ऐकून या परीक्षेतून बाहेर पडू नका. कारण आज आपल्याला संपूर्ण अर्थव्यवस्थेचा जर विचार केला तर विविध कंपन्यामध्ये आपण काय होतंय ते पाहत आहात. तुम्हाला तुमच्याकडं एकमेव प्लॅटफॉर्म आता उभा आहे ते म्हणजे स्पर्धा परीक्षा आणि त्याची तयारी. कुठेही तुम्हाला वशिलेबाजी वगैरे लागत नाही, तुमचे कष्ट तुम्ही करायचे आहेत, चांगल्या पद्धतीचे 1-2 कष्ट असतील तर तुम्ही कोणत्याही परीक्षामध्ये यशस्वी होता हे आपल्याला हे सांगायचं आहे. जर आपण या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल
तर मित्रांनो घाबरून जाऊ नका, येणारा काळ हा स्पर्धा परीक्षेसाठी सुवर्ण काळ असेल आणि त्याच्यासाठी तुम्ही तयार असणं, तुम्ही प्रिपेअर असणं हे खूप गरजेचं आहे। ठीक आहे मित्रांनो, आपल्याला हे कटअप समजला असेल आणि तुम्ही निश्चितच पुढं अभ्यासाला लागाल आणि अभ्यासाची तयारी कराल ही मी अपेक्षा व्यक्त करतो आणि तूर्तास थांबतो। जय हिंद।